सध्या संपूर्ण जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातल्यानं प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे भारतातही सुरुवातीस एकवीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं सध्या प्रत्येक जिल्ह्यात एक प्रकारे कोरोनानं धुमाकूळ घातला आहे असं म्हणण्यास हरकत नाही त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा या सील करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारण्यात आल्यात जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर आणि पर्यानं कोरोना संशयितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इगतपुरीत नाशिक आणि ठाणे जिल्हा सरहद्दीवर चेकपोस्ट कार्यान्वित केला आहे ज्या चेकपोस्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल आरोग्य ग्रामविकास विभागाचे कर्मचारी सहभागी झाले या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमदार हिरामन खोसकर घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी निर्जंतुकीकरण सॅनिटायझर स्प्रे गेट सोळा तारखे सुभारण्यात आलं या निर्जंतुकीकरण कक्षाचं उद्घाटन आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार हिरामन खोसकर यांच्यासह पोलीस उपाधीक्षक अरुंधती राणे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी महामार्ग सुरक्षा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे शहराध्यक्ष वसीम सय्यद कमलाकर नाठे कुणाल शिंपी महेश शिरोळे यांसह पोलीस कर्मचारी आरोग्य व महसूल विभागाचे अधिकारी नितीन गांगुडे सुनील काळे एम टी महाले नंदकुमार मोरे सचिन धारणकर विजय काळे अडांगळे जाखेरे पोलीस हवालदार एस आर गांगुर्डे यू एम खालकर सुरेश पाटील एस आर माळोदे आर एम गांगुर्डे आदी उपस्थित होते कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशानं जिल्हा सरहद्दीवरील सर्व प्रमुख मार्गांवर चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपूर येथील घाटनदेवी जवळ हा चेकपोस्ट उभारण्यात आला असून इथे महामार्ग सुरक्षा वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाकडून मुंबईहून नाशिक जिल्ह्यात येणारे आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांची यंत्रणेच्या मदतीनं जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि त्यामधील प्रवाशांची या चेक पोस्ट वर कसून चौकशी करण्यात येते न्यूज इंडिया ट्वेंटी सेवन इगतपुरी